नमस्कार, मी रंजिता माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. मी आज तुमच्याशी छानसा व्हिडिओ शेअर करत आहे. मला उद्या गावी जायचं आहे, त्यासाठी मी लाडू आणि चिवडा बनवत आहे. बेसन लाडू बनवण्यासाठी बेसनचं पीठ मळून ठेवलं आणि चिवडा बनवण्यासाठी बाकी साहित्य तयार करून घेतलंय. पोहे आणि मुरमुरे चाळून घेतले. सर्वात आधी मी पोहे भाजून घेतले. पोहे छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे. पोहे भाजण्याच्या आधी जर तुम्ही पोहे कडकडीत उन्हामध्ये 1 ते 1.5 तास वाळून घेतले तर पोहे खूप छान कुरकुरीत भाजल्या जातात. आकसत नाहीत, श्रिंक होत नाहीत. अशा पद्धतीनं पूर्ण पोहे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे. याचसोबत मुरमुरे पण अशा पद्धतीने भाजून घ्यायचे. मी इथे 1 किलो पातळ पोह्यांचा चिवडा बनवत आहे. तसा चिवड्याचा मोठा व्हिडिओ, डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे, तो व्हिडिओ नक्की बघा. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. मोठ्या व्हिडिओमध्ये 1 किलो पातळ पोह्यांसाठी मुरमुरे आणि मका पोहे किती किती घ्यायचे आणि बाकी साहित्य किती किती घ्यायचं, किती टाकायचं, त्या मोठ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मी. तर तो व्हिडिओ नक्की बघा. आवडल्यास लाईक सुद्धा करा. चॅनलवर नवीन असाल, फर्स्ट टाइम व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. चिवडा बनवायला तसा बराच वेळ लागतो. चहाची पण वेळ झाली होती. एकीकडे चहा ठेवला, एकीकडे मी शेंगदाणे पण भाजून घेत आहे. पोहे बनवताना मध्येच ब्रेक घेतला, मस्त गरमागरम कडक चहा पिले आणि परत आता पोहे बनवायला सुरुवात केली. मस्त असा कुरकुरीत लसूण पण तळून घेत आहे. चिवड्यामध्ये लसूण टाकला तर त्याची टेस्ट खूप छान खमंग लागते. चिवड्याचा फ्रेश ताजा मसाला बनवून टाकायचा. अर्धा कढीपत्ता मी अख्खा टाकला पोह्यांमध्ये आणि अर्धा कढीपत्ता अशा पद्धतीने चुरा करून टाकते. खूप छान टेस्ट लागते चुरा करून कढीपत्ता टाकल्याने. तळलेलं सगळं साहित्य मी मोठ्याशा अशा कोपऱ्यामध्ये काढून घेतलं. मीठ टाकते चवीपुरतं. चवीपुरतं जेवढं मीठ आपल्याला टाकायचं तेवढं एकाच वेळेस इथं टाकून घ्यायचं. तळलेलं सगळं साहित्य आणि भाजलेलं सगळं साहित्य मिक्स करायचं. तुमच्याकडे जर मोठंसं टोपलं असेल तर त्यामध्ये मिक्स करा. माझ्याकडे नाही आहे तर मी अशा पद्धतीने खाली पेपर टाकते. पेपरवर अशा पद्धतीने मिक्स करून घेते. मस्त असा खमंग टेस्टी चिवडा आपला तयार आहे. तसे दिवाळीला म्हणा किंवा मग एरवी पण मी गावी जाते तेव्हा काहीतरी बनवून नेण्याची माझी सवयच आहे. यावेळेस मी मस्त असा चिवडा आणि खूप टेस्टी असे बेसन लाडू बनवून नेत आहे. चिवडा छान तयार झाला, बेसन लाडू बनवूयात. पीठ मी आधीच मळून ठेवलं होतं. हाताला थोडंसं तेल लावायचं आणि अशा पद्धतीने छोटे छोटे तुकडे तोडून घ्यायचे. तुम्हाला हवं तर तुम्ही पुऱ्या पण बनवू शकता. आणि पुऱ्या बनवून कशा पद्धतीने लाडू बनवायचे हा पण व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे. आणि बेसनच्या लाडूचा सविस्तर व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे. या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तो व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बेसन पिठाचे तुकडे मी इथं तेलामध्ये तळून घेत आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही तुपामध्ये पण तळून घेऊ शकता. तुपामधले तळल्याने त्याची टेस्ट आणि छान लागते. तसं तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटते कमेंट करून नक्की सांगा. पुऱ्या तळायला थोडासा वेळ लागतो. असे छोटे छोटे तुकडे बनवून तळले तर लवकर तळल्या जातात. आणि मला जसं एकाच वेळेस बरेचसे कामं असतात तर मी अशाच पद्धतीने झटपट लाडू बनवते. तुम्ही झटपट लाडू बनवण्यासाठी काही वेगळी ट्रिक वापरता का कमेंट करून नक्की सांगा. आणि बेसनच्या लाडूला तुम्ही काय म्हणता तेही कमेंट करून सांगा. संपूर्ण बेसन पिठाचे तुकडे तळून झाले, थंड होऊ द्यायचे. तोपर्यंत पाक करायला ठेवायचा. मी इथं 1/2 किलो बेसन पीठ घेतलं होतं तर 1/2 किलो साखरेचा पाक बनवून घेतला. तळलेल्या तुकड्यांची अशी पावडर बनवून घेतली. परफेक्ट एकतारी पाक बनल्यानंतर गॅस बंद करायचा. पुऱ्यांची जी पावडर बनवून घेतली ती टाकायची, मिक्स करून घ्यायची. 1/2 किलो बेसनच्या लाडूचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे, तो व्हिडिओ नक्की बघा. त्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर माहिती दिलेली आहे आणि भरपूर अशा टिप्स पण शेअर केलेल्या आहेत. 2 टेबलस्पून तूप टाकायचं. वरून तूप टाकल्याने लाडूची टेस्ट खूप छान येते. 1 चम्मच विलायची पावडर टाकायची, मिक्स करून घ्यायचं. आवडीनुसार काही ड्रायफ्रूट टाकायचे.
कोकोनट पावडर टाकायची, मिक्स करून घ्यायची. बेसन लाडूमध्ये तुम्ही जर कोकोनट पावडर कधी टाकली नसेल तर नक्की टाकून बघा, खूप छान चव येते, लाडू खूप छान लागतात. मिश्रण थंड झाल्यानंतर तुम्हाला हव्या त्या साईजचे गोल गरगरी छान असे लाडू बांधून घ्यायचे. बेसन लाडू खूप छान लागतात, खूप टेस्टी होतात. माझ्या घरी तर मी अधूनमधून नेहमीच बनवत असते. माझ्या घरी बेसन लाडू सर्वांनाच खूप आवडतात. मस्त असे टेस्टी गोल गरगरीत लाडू बनवून झाले. लाडू आणि चिवडा बनवता बनवता बराच उशीर झाला होता. लगेच संध्याकाळी मग स्वयंपाक आणि जेवण करून घेतलं. हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. दुसऱ्या दिवशी मग पॅकिंग वगैरे झाली. संध्याकाळी 8 वाजताची ट्रेन आहे कल्याण ते अकोला. पॅकिंग वगैरे तर दुपारचीच करून घेतली होती. आम्ही निघालोत कल्याण स्टेशनकडे. भेटूया कल्याण स्टेशनवर. कल्याण स्टेशनला पोहोचलोत. कल्याण स्टेशनला थोडा वेळच होता ट्रेन यायला. गावी जाण्याची एक्साइटमेंट नेहमीच असते. ट्रेन आल्यानंतर ट्रेनमध्ये बसलो. तसं रिझर्वेशन आमचं कन्फर्म आहे. 2 सीट आहेत. संचिता आणि मी चालले. सकाळी ट्रेन अकोल्याला पोहोचणार आहे. 9 तासाचा रन आहे. जेवण वगैरे आम्ही घरूनच करून आलो होतो. थोडा वेळ मोबाईलमध्ये टाइमपास केला. थोडा वेळ एक दुसऱ्याशी गप्पा मारल्या. नंतर मग छानशी बेडिंग लावली, आराम केला. सकाळी 5:30 स्टेशनला गाडी पोहोचली. स्टेशनला अकोल्याला उतरलो मग आम्ही. अकोला स्टेशनला 5:45 बाहेरचा व्ह्यू बघू शकता. किती छान असं दिसत आहे सकाळी पहाटे पहाटे. अकोला स्टेशन पासून परत गावापर्यंतचा 1.5 तासाचा प्रवास आहे आमचा. ऑटो रिक्षा मध्ये बसून निघालो बस स्टँड कडे. बस स्टँड वर पोहोचल्यानंतर बस किंवा लग्जरी जे पण अवेलेबल असेल त्यांनी मग आम्ही पुढे निघणार आहोत. बस लागलेलीच होती. बस मध्ये बसलो. खरा प्रवास तर इथून चालू होते, इथून गावापर्यंत पोहोचण्याचा. तरी आता बऱ्यापैकी चांगले रोड झाले. अकोला ते वाशिम खूप छान मोठा हायवे झालेला आहे. तरी पण अजूनही गावाकडचे रोड खूप खराब आहेत. बसचा प्रवास चालू होता. मला तरी बसचा प्रवास बिलकुल सहन होत नाही. खूप मळमळ आणि उलट्या होतात. कुणाकुणाला बसचा प्रवास सहन होत नाही कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर मळमळ आणि उलट्या होतात तर तुम्ही काय करतात ते पण कमेंट करून सांगा. गावाकडे दिवसही लवकर निघतो आणि खूप लवकर उजेड पण दिसतो. बघू शकता सूर्य किती वर आलेला आहे. अकोल्यापासून 1 तासाचा प्रवास आणि तिथून परत आम्हाला बस चेंज करायची होती. बस मधून उतरलो आम्ही आणि मग बसलो रिक्षामध्ये. रिक्षाने परत 20 मिनिटाचा प्रवास. त्यानंतर पोहोचणार मी माझ्या माहेरी. माहेरी जायचं म्हटलं तर खूप वेगळाच आनंद असतो. आम्ही पोहोचलो गावामध्ये. माझ्या माहेरी खूप मोठी नदी आहे. हे नदी पात्र आहे. गावी पोहोचलो बाबांच्या घरी. बाबांच्या घरी 2 रूम बांधलेल्या आहेत. बाकी रूम बांधायच्या बाकी आहे. आणि हा आहे माझा भाऊ राजकुमार. रूम मध्ये उभे आहेत ते आहेत माझे बाबा. कल्याण ते अकोला प्रवास काही मुश्किल वाटत नाही, पण अकोला ते गावापर्यंतचा प्रवास खूप मुश्किल असतो. मी तर काय झांगुरली बुंगुरली काय मस्त अवतार झालेला आहे माझा. छान असं फ्रेश झालो. बाबांनी मस्त गरमागरम चहा बनवून दिला. माझ्या माहेरी माझे बाबा आणि भाऊच आहे. माझ्या बाबांनी दारामध्ये मस्त वांग्याची फुलाची झाडं लावली. बघू शकता ताजी ताजी मस्त अशी वांगी आलेली आहेत. मस्त ताजी ताजी 2 वांगी तोडली. मस्त चुलीच्या आरावर भाजून वांग्याचं भरीत बनवणार आहे. गावी खूप छान ताजा ताजा भाजीपाला मिळतो आणि ताज्या भाजीपाल्याची चव खूप छान लागते.
व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. चॅनलला भरभरून सपोर्ट करा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओमध्ये.